आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सात रस्ता परिसरात अतिक्रमण विभागामार्फत मोहीम राबवण्यात आली असून या मोहिमेत अनेक चारचाकी गाड्या, चायनीजच्या गाड्या, भेळगाड्या यांच्यावर कारवाई करण्यात आली। तसेच रस्त्याच्या कडेला हार, बुके, गजरे विकणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली। दरम्यान अतिक्रमण विभागाच्या या कारवाई विरोधात व्यापाऱ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेत गाराणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही। शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत व पोलीस प्रशासनाच्या सोबतीने विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।